जय महाराष्ट्र मित्रांनो वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्यातर्फे ऍडव्हर्टिजमेंट निघाली आहे जॉब वैकेंसी निघाली आहे ही यांची वेबसाईट आहे इथे बघा सगळी माहिती दिली आहे जी की परीक्षा होणार आहे ज्या जागा आहेत पाच हजार प्लस जागा आहे फॉर्म भरणं सुरू झालं आहे दहावी पासून पास तर एम बी बी एस एम डीपर्यंत जागा आहे म्हणजे सफाई कर्मचारी झालं त्याच्यानंतर शिंपी झाला अशा भरपूर साऱ्या जागा आहे नर्स वगैरे भरपूर साऱ्या जागा आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात जबरदस्त वॅकन्सी आहे आणि तुम्ही जर इथे बघितलं तर सातव्या वेतन आयोगानुसार आपल्याला पेमेंट मिळणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात भरपूर ठिकाणी या वॅकन्सी आहे जिथे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात तर कशाप्रकारे अप्लाय करायचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय शिक्षण काय पाहिजे सगळं मी तुम्हाला समजून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बेल बटन दाबून ऑलवर क्लिक करा तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॅनल जॉईन पण करू शकता ओके नवीन नवीन अपडेट आहे नक्की बघून घ्या इलिजिबल असाल तर अप्लाय करा तर मित्रांनो जी अपडेट आलं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकले पण त्याआधी समजून घ्या कोणासाठी किती जागा आहे जसं मी तुम्हाला बोललो वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी जागा आहे म्हणजे दहावी पासपासून तुमचं एमबीबीएस एम डी झालं आहे त्या सगळ्यांसाठी इथे जागा आहे आणि भरपूर साऱ्या जागा आहे फॉर्म भरणं सुरू झालं आहे दहा मे म्हणजे आजपासून दहा मे दोन हजार तेवीसपासून पंचवीस मे दोन हजार तेवीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आहे म्हणजे पंचवीस दिवस आपल्याकडे आहे त्याआधी आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा आहे ओके फी पेमेंट करायची शेवटची तारीख पंचवीस मेच आहे कुठे फॉर्म भरायचा तरी ते काही वेबसाईट दिली आहे यावर आपल्याला हे संकेतस्थळ आहे इथे आपला फॉर्म भरायचा आहे पेमेंट मी तुम्हाला सांगितलं कसा मिळणार आहे ओके खाली स्क्रोल केल्यानंतर इथे जागा दिलेल्या आहे म्हणजे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून तुम्हाला जॉब पाहिजे असेल तर एकूण एकशे सत्तर जागा आहे पेमेंट बघा सत्तर हजार शंभर रुपयांपर्यंत पेमेंट जातो पेमेंट खूप जबरदस्त म्हणजे सुरुवातच एकवीस हजार रुपयांपासून होती आहे प्रयोगशाळा सहाय्यकसाठी ओके तरी इथे किती रिक्तपदे आहे मग तुम्ही खेळाडू आहात महिला आहात माझी सैनिक आहात मग तुमच्यासाठी किती जागा आहे हे सगळं तुम्हाला बघून घ्यायचं आहे कारण की पोस्ट खूप जास्ती आहे त्यामुळे मी जस्ट तुम्हाला टोटल नंबर ऑफ पोस्ट किती येते आणि पेमेंट किती येते आणि पोस्टचं नाव सांगणार आहे ओके खाली स्क्रोल केल्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून आहे एकूण एकशे बारा जागा आहे मग त्यासाठी कोणासाठी किती जागा आहे इथे कास्टनुसार पण दिल्या ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे ओके खाली स्क्रोल केल्यानंतर पुढची जी व्हॅकन्सी आहे ती ग्रंथपालसाठी आहे टोटल बारा जागा आहे त्यानंतर स्वच्छता निरीक्षक म्हणून तुम्ही जॉब करू शकताय यासाठी शिक्षण खूप कमी आहे जे की मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे प्रत्येक पोस्टसाठी कुठलं शिक्षण लागणार आहे इथे टोटल नऊ जागा आहे तिथे पण तुम्ही अप्लाय करू शकता एक्क्याऐंशी हजार रुपयांपर्यंत पेमेंट जातो म्हणजे पंचवीस ते एक्क्याऐंशी हजारच्या दरम्यान तुम्हाला पेमेंट बसतो त्यानंतर ई सी जी तंत्रज्ञ म्हणून आहे छत्तीस जागा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर आहार तज्ज्ञ म्हणून तुम्ही लागू शकताय जर का तुमचं हे शिक्षण झालं आहे तर तुम्ही इथे लागू शकता अठरा जागा आहेत त्यानंतर औषधा निर्माता म्हणून आहे एकशे एकोणसत्तर जागा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल जे डॉक्युमेंटेशन करायचं असतं त्यानंतर ग्रंथसूचीकार म्हणून इथे टोटल जागा आहे एकोणावीस इथे पण एकोणावीस हजार ते बासष्ट हजार त्रेसष्ट हजार रुपयांपर्यंत पेमेंट जातो खाली स्क्रोल कराय समाजसेवा अधीक्षक म्हणजे वैद्यकीय टोटल त्र्याऐंशी जागा आहे पेमेंट पण तुम्ही ते बघा एक लाख बावीस हजार आठशे रुपयांपर्यंत पेमेंट जातो ओके त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे ग्रंथालय सहाय्यक म्हणून आहे सोळा जागा आहे त्यानंतर अकरावी जी पोस्ट आहे इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार टोटल सात जागा आहे त्याच्यानंतर इथे बघा ही जस्ट तुम्ही पोस्टचं नाव वाचू शकताय तुमचं शिक्षण काय झालंय त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि गे ते जागा किती आहे ते पण बघायचं आहे ओके तर भरपूर साऱ्या जागा आहेत जसं की महिला अधीक्षिका म्हणून आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय त्याच्यानंतर बघा अशा भरपूर साऱ्या जागा आहेत तुम्हाला बघून घ्यायचं नेमकं तुमचं शिक्षण काय झालंय आहे आणि त्यानुसार तुम्ही इथे अप्लाय करू शकता जिथे जास्त जण अप्लाय करू शकताय त्या मी तुम्हाला सांगतोय ओके खाली स्क्रोल करत जायचं आहे टोटल बावीस पान ही पीडीएफ आणि सगळ्यामध्ये ही माहिती दिलेली आहे ओके जस्ट खाली स्क्रोल करत चला जसं की ते बघा तुम्ही शिंपी जरी असाल तर तुमच्यासाठी पण जागा आहे पंधरा जागा आहे पेमेंट इथे त्रेसष्ट हजार रुपयांपर्यंत जातो इथे कास्टनुसार दिलेला आहे त्यानंतर तुम्ही लोहार म्हणून इथे अप्लाय करू शकताय टोटल तीन जागा आहे त्यानंतर वाहन चालक म्हणून नाही यासाठी पण तुम्ही अप्लाय करू शकता टोटल चौतीस जागा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला हे सगळं दिसून जाणार आहे आता या सगळ्यांसाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय हे समजणं गरजेचं आहे तर तुम्हाला कळणार आहे की मी कुठे अप्लाय करू शकतो आता इथे बघा आयुष संचलन आहे मुंबई यासाठी पुन्हा जागा आहे त्यानंतर पुण्यासाठी पुन्हा जागा आहे तर तुम्हाला बघून घ्यायचंय पुण्यामध्ये तुम्ही राहत असाल तर पुण्याच्या ठिकाणी अप्लाय करा त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईमध्ये अप्लाय करायचं जसं की बघा मानसिक आरोग्य केंद्र पुणे यासाठी पण जागा आहे इथे पण तुम्ही अप्लाय करू शकणार आहात पेमेंट डिटेल दिले कोणासाठी किती जागा आहे ते दिले रिक्तपदे किती, किती आहे हे आपल्याला दिसून जाणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा किती आहे ओके तर इथे बघा तुम्ही अराखीवमधून अप्लाय करताय तर इथे बघा अठरा ते अडोतीस तुम्ही खेळाडू आहात मागासवर्गीय आहात आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहात तर त्रेचाळीस वय तुमचं आहे तुम्ही अप्लाय करू शकणार आहात महिला अराखीमधून आहात अडोतीस आणि मागासवर्गीयामधून आहात त्रेचाळीस ओके प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त दिव्यांग तुम्ही आहात तर पंचेचाळीस वयापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकणार ओके माजी सैनिकांसाठी दिलं आहे शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आहे पदवीधर धारक जर तुम्ही असाल तर पंचावन्न वय तुमचं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकणार वयामध्ये भरपूर सारे सूट दिले त्यामुळे ज्यांना असं वाटतं की माझं वय जास्ती झालंय तरी ते इथे अप्लाय करू शकत आहे कारण की हा गव्हर्मेंट जॉब आहे पेमेंट चांगला आहे सातव्या वेतन आयोगानुसार पेमेंट मिळतो आहे त्यामुळे अनेकांसाठी ही चांगली संधी आहे गव्हर्मेंट जॉब मिळवायची तुम्ही इथे मिळू शकणार आहात ओके आता या सगळ्यांसाठी जेव्हा आपण फॉर्म भरणार आहे तर फी किती आहे तर अ राखीवमधून आपण अप्लाय करतो आहे तर हजार रुपये फी आहे जी की खूप जास्ती आहे पण हजार रुपये ठेवली आहे आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल तुम्ही असाल तरी तुमच्यासाठी इथे नऊशे रुपये फी ठेवली आहे जी की नॉन रिफंडेबल आहे त्यामुळे फॉर्म भरताना बघून घ्या कुठल्या ठिकाणी अप्लाय करतो आहे कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करतो आहे आपलं ते शिक्षण झालं आहे का ते कुठे कळेल आपल्याला तरी बघा ही दुसरी पी डी एफ आहे याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल सगळ्यात आधी हेच बघा यानुसार ठरवा माझं हे शिक्षण झालं आहे मी त्या पोस्टसाठी अप्लाय करतो आहे तर मग किती जागा आहे ओके तर इथे बघू शकता जसं की तुम्ही बघा प्रयोगशाळा सहाय्यकसाठी अप्लाय करताय तर तुमच्याकडे ही डिग्री पाहिजेल ओके त्यानंतर ग्रंथपालसाठी करताय तर कुठली डिग्री पाहिजेल जस्ट तुम्हाला खाली स्क्रोल करत जायचं आहे आणि त्यानुसार तुम्ही करू शकता जसं की समाजसेवा अधीक्षक साठी अप्लाय करताय तर मास्टर डिग्री इन सोशल सायन्स तुम्हाला लागणार आहे त्यानंतर दूर दूरध्वनी चालकसाठी तुम्ही अप्लाय करताय एस सी तुमचं झालेलं आहे तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता मग मराठी हिंदी इंग्लिश तुम्हाला बोलता आली पाहिजे तुम्ही इथे अप्लाय करू शकणार त्यानंतर तुम्ही सुतारसाठी अप्लाय करताय तर दहावी तुमचं झालेलं आहे त्या रिलेटेड तुमचं शिक्षण तुम्� झालेलं आहे गव्हर्मेंट रिकग्नाईज युनिव्हर्सिटीतून तिथून तुम्ही अप्लाय करू शकणार ओके त्यानंतर इथं कातारी आहे जोडारी आहे हे तुमचं झालं आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकणार मराठीमध्ये वाचताना वेगळं वाटतं पण तुम्हाला इथे समजून घ्यायचं माझं शिक्षण काय त्यानुसार तुम्ही अप्लाय करता कारण की अनेकांचं कन्फ्युजन इथे होतं आणि त्यानंतर जे अप्लाय करता फॉर्म भरून बसतात त्यानंतर त्यांना कळतं काश्मी इथे अप्लाय केलं असतं ओके जसं की वाहन चालक आहे वाहन चालकासाठी काय आहे वीजतंत्रीसाठी काय आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी शिक्षण काय आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि मग इथे फॉर्म भरताना अप्लाय करायचं आहे फॉर्म कसा भरायचा तर ही वेबसाईट आहे यावरूनच आपल्याला फॉर्म भरायचा आहे म्हणजे सगळ्यात आधी जर तुमचं इथे रजिस्ट्रेशन झालेलं नसेल तर इथे बघा क्लिक करून तुम्हाला सगळ्यात आधी रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर इथे क्लिक करून आपल्याला फॉर्म भरून घ्यायचं आहे ओके डेट सगळ्या इथे दिलेले आहे इथे बघा आपला आय डी पासवर्ड टाकून रजिस्टर करून घ्यायचं आहे जर का आपला अकाउंट असेल नसेल नवीन युजर्स असाल तर इथे बघा इथून आपल्याला फॉर्म भरायचं आहे इथे डेट काय कधीपासून अप्लाय करायचं आहे ते पण इथे दिलेलं आहे त्या ही डेट झाल्यानंतरच आपण अप्लाय करू शकतो आहे त्यामुळे चांगली संधी आहे ज्यांचं हे एज्युकेशन झालं आहे गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे एज जास्ती आहे त्यांना सूट पण दिलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की अप्लाय करू शकणार काही अडतंय काही समजत नाही आहे तर तुम्ही एकदा पीडीएफ वाचली तर तुम्हाला सगळं समजून जाणार आहे तरी तुम्ही कमेंट करू शकताय इंस्टाग्रामवर मेसेज करू शकताय जय हिंद जय महाराष्ट्र